करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा. करमाळा तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाची जेवूर येथे जी इमारत होती ती 2017 पासून वापरात नव्हती. आपण त्या ठिकाणी पहिली लाट करमाळा तालुक्यामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली त्याच वेळेस या ठिकाणी 20 ऑक्सिजनच्या लाईन तयार करून ठेवलेल्या होत्या. ऑक्सिजनची 20 बेड तयार करण्यासाठी म्हणून व्यवस्था करून ठेवलेली होती. आता दुसरी लाट सुरू झालेली असल्यामुळं त्यामध्ये प्रॉब्लेम होता तो आपल्याला कर्मचारी स्टाफ नेमायचा प्रॉब्लेम होता. त्याची आत्ता अडचण आपली संपलेली आहे. त्या ठिकाणी स्टाफ आपण नेमून घेतलेला आहे. त्यामुळं येत्या थोड्या कालावधीत 4-5 दिवसामध्ये या ठिकाणी कोविडचं सेंटर आपण जेवूरच्या इमारतीमध्ये चालू करतो आहे. आणि भविष्यकाळात अजूनही काही बेडची व्यवस्था लागली मग ते आमदार फंडातून असेल किंवा इतर कुठल्याही मदतीतून करण्यासाठी म्हणून आपला प्रयत्न राहील. त्यामुळं आपण कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही.